नमस्कार, मी स्नेह परब किचनमध्ये नेहमीप्रमाणे घेऊन आले चविष्ट अशी झणझणीत रेसिपी. ती कोणती? वांगा मसाला. आज आपण बनवतो आहे मसाला वांगं. त्यासाठी मी छोटी छोटी अशी भरीताला जी लागतात तशी वांगी घेतली आहेत. त्याचे आपण प्रथम असे देठ हाताने असे सोलून काढायचे. भरीताला हवी असतील तर काटेरी वांगी टेस्टी लागतात. ही आहेत काटेरी. देठ काढून झाल्यावर ह्याच्या उलट्या साईडला आपण असे कट द्यायचे. आपण जसं भरीत करतो वांग्याचं तसाच प्रकार आहे हा. आवडीने खातात सगळीजणं म्हणून मी हे ग्रेव्ही टाईप करणार आहे मसाला वांग्यासारखं. पूर्ण खोलून बघायचं. आपण आतमध्ये एक छोटी कीड लागलेली असतात वांगी आणि नंतर ही वांगी आपण मी पाण्यामध्ये मीठ टाकले आणि त्यामध्ये ही वांगी सोडते आहे. पूर्ण तळापर्यंत कट नाही द्यायचा, वरचेवर द्यायचा. नुसते चार भागही करू शकता. आणि आपण वांगं असं उघडून बघायचं. मिठाच्या पाण्यात टाकल्याने वांगी काळी पडत नाही. तोपर्यंत तुम्ही तुमचं वाटण किंवा काही जे करत असाल, कांदा टोमॅटो कापायला वेळ लागतो त्यासाठी आपण वांगी पाण्यात टाकून ठेवायची. आपल्याला जर भरीत करायचं असेल तर आपण देठ ठेवतो. मी देठ ठेवला नाही आहे. छोटी छोटी वांग्याचा वांगा मसाला छान लागतं. आमच्या घरात सगळे आवडीने खातात. आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेऊया. मी ज्या पॅनमध्ये वांग्याचा मसाला करणार आहे तेच पॅन घेते. तुम्हाला माहिती आहे स्नेहाला सवय नाही भांडी भरायची. तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट जर तयार असेल तेही वापरू शकता. माझं संपलं आहे म्हणून मी आता थोडे त्यातपुरताच वापर करते आहे शेंगदाण्याचा. खरपूस असे भाजून घेणार आहे. शेंगदाणे आपल्या वांग्याच्या मसाला किंवा भरीतमध्ये घातले तर छान चव लागते. शेंगदाणे करपतील नाही कर पाहिजे. मी गॅस थोडा मीडियमच ठेवलेला आहे. आणि करपले तर काय करायचे? करपले काढून खायचा ना. हां, आता आपण गॅस सोडून कुठे जात नाही आहोत ना. दुर्वान खाईल ना. हां, त्यावेळेला त्याला आवडतात काजू आणि शेंगदाणे. त्याचे आवडीचे आहेत म्हणून तर नो टेन्शन. थोडे जास्त भाजलं तरी काय हरकत नाही. आणि तसंही मला करपलेल्या गोष्टी खूप आवडतात. म्हणजे अगदीच तू म्हणशील मी करपलेलं दे तर नाही चालणार हा. पण करपलेल्या गोष्टीत शिरा म्हणावा, शिराच्या खोपळ्या छान लागतात. करपलेला भातसुद्धा छान लागतो. लहानपणी तूही खाला असेल. हा ना, टोपाला लागलेला करपलेला भात खायची मजा जी आहे ना. जाऊ दे आता. जुन्या लोकांचा केक. आपले आता शेंगदाणे झाले आहेत. तू म्हणतेस तसे करपले नाही आहेत. अरे पडला 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 तर पडला. आपला ओटा छान स्वच्छ आहे. सालं नाही काढणार आहे. सालासकटच आपण शेंगदाणे वाटून घालणार आहोत. गरम शेंगदाणे आहेत तर ते तुम्ही मिक्सरला लावलेत. मिक्सर तापेल म्हणून तुम्ही काय करताय आता, खोबरं लावून घेत आहे. बरोबर? हो बरोबर आहे तुझं. प्रथम आपण आपलं हे मालवणी वाटण आणि ह्याची लिंक खाली शेअर केली आहे. तुम्हाला अगदीच मालवणी वाटप नाही घालायचं आहे तर सुकं खोबरंही तुम्ही भाजून घालू शकता. मालवणी लोकांच्या जेवणामध्ये मालवणी वाटण असलंच पाहिजे. असलंच पाहिजे. आता मी घालते ह्याच्यामध्ये आपली कोथिंबिरीचे देठ. ह्याची वरची जी पानं आहेत ती आपण गार्निशिंगला वापरणार आणि देठाचा वापर आपण पुरेपूर करून घेतो आहे. आणि पाणी? पाणी नाही आधी घालत. मी दोन वेळा असंच फिरून घेते मग पाण्याचा वापर करते. मी ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर एकदम थोडाच केला आहे कारण आपल्या तिथल्या तिथे वांगं मसाला करायचा आहे म्हणून पाणी कमीच वापरते. आता मिक्सरचं भांडं थोडं ओलं झालं आहे मग मला आता शेंगदाणे त्यात वाटता येणार नाही. ते तर शेवटलाच घालायचं आहे. तोपर्यंत आपण वांगी मसाला फोडणीला घालूया. प्रथम आपण घालतो आहे कांदा आणि टॅमॅटो. आता वांगी मसाला म्हटलं तर तेलाचा वापर भरपूर करायचा कारण तो वांगी मसाल्याला तवंग आलाच पाहिजे. भरपूर म्हणजे तुम्ही म्हणाल काय पाव किलो तेल वतू? नाही ना, दोन मोठे चमचे. हो बरोबर. तेल तसंही थोडस महाग झालेलं आहे. हो, तेल तापलं का? कसं कळतंय? बघा फोडणी टाका. हे बघ ना, साईड साईडने दूर येतोच आहे. हो तापलं की नाही? हळूहळू स्लोच आहे गॅस. मेडियम आहे. आपण जेव्हा मसाले घालणार तेव्हा करणार गॅस स्लो. पाणी होतं वाटतं? पाणी आता टॅमॅटोमध्ये पाणीच असणार. बरी आठवण केलीस हा. टॅमॅटो ज्यांना ज्यांना नाही वांग्याच्या भरीतमध्ये आवडत त्यांनी नाही घातला तरी चालेल पण आम्हाला आवडतो. त्यांनी छान सवय येते.
टोमॅटो आणि कांदा एकदमच फोडणीला घालून मऊसूत करून घेऊया. माझी आई आणि सासू करायची ना, ती जास्त वेळ खावं लागायचं, त्याला खूप वेळ लागायचा. म्हणजे काय, त्या वांग्यांमध्ये ते खोबरंच वाटण, शेंगदाणं, गूळ हे सगळं घालून ती भरायची आणि मग फोडणीला घालायची. आणि तसंच व्हायचं का, तर ते भरलेलं असेल तरी त्यातला तो मसाला पडतोच ना. मम्मी आपली म्हणाली, आपण डायरेक्टच फोडणीला का नाही घालायचं, त्यातच चांगलं तेलात परतवली तर व्यवस्थित होईल ना. सोपी पद्धत ना. हो, टोमॅटो चांगला मऊसूत झालेला आहे. आता ह्याच्यावर आपण टाकणार आहोत आपला मालवणी मसाला. आम्हाला जरा चमचमीत हवंय ना, म्हणून मी 1.5 चमचे टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. आलं लसूण पेस्ट वापरते. ही धने पावडर आहे 1/2 चमचा, ही जिरे पावडर आहे 1/2 चमचा, आणि ह्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकणार आहे. तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल किंवा काळा मसाला असेल तोही चालेल. घरगुती गरम मसाला वापरलाय. काय सुगंध आला, मस्तच ना. हा, घरगुती मसाल्याचा स्वादच वेगळा असतो, हो की नाही? बरोबर. तर हे आपण मसाले मंद आचेवर छान परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत? वाटण. नेहमीप्रमाणे आपलं मालवणी वाटण, तेही आपलं तेलात भाजून झालं पाहिजे ना. बरोबर, तसं भाजलेलंच असतं. तरी पण त्याला मसाल्याचा फ्लेवर तर लागला पाहिजे. पण मालवणी वाटणाच्या जेवणामधली जी मजा आहे ती दुसरी नाही. दुसरी नाही, बरोबर बोलली. माझ्या तोंडातला शब्द घेतला असतो. आज रेसिपी शूट करता करता मध्ये मध्ये बोलायची सवय लागली ना. हो, पण कमी बोललं तर थोडं माइंड डायव्हर्ट होतं ना. आणि बोलल्यामुळे पण वेळ पटकन जातो. आता कधी आपण रेसिपीला सुरुवात केली, पटकन आपण वाटपावर आला. आता काही वांगी टाकली की झालं. हो, पण वांगी शिजायला पण पाहिजे ना. तर पण शिजतील ना, वांगी हा पटकन शिजतो पदार्थ. आता ह्याच्यामध्ये आपण लागलीच वांगी घालूया. ह्यामध्ये वांग्यामध्ये आमच्या घरात काय होतं, आम्ही सगळी आवडीने खातो, फक्त माझी मुलगी खात नाही. मग तिच्यासाठी मी उभा असा एक बटाटा काळ चिरून घालते. मग ती तो वांगा मसाल्यातला बटाटा खाते, बटाटा मसाला म्हणून. 2 मिनिटाकरता आपण ही वांगी छान परतून घेऊया आपल्या वाटणामध्ये. आता झाकण ठेवायचं ना थोडीशी वाफ द्यायला. नाही, आधी ही चांगली परतली आहे. पण तुला वाटतंय ना की आपण भरली नाही ते बरं केलं, मसाला लागला ना सगळीकडे. खरंच आहे, मला जेव्हा ऑफिसला जायची घाई असते ना तेव्हा भरलेलं वांगं खायची इच्छा असते. तर ह्या प्रकारे जर मी बनवलं तर भरलेलं वांगं झटपटही होईल आणि ऑफिसला मी घेऊनही जाईल. आतमध्ये भरत बसा, मग त्यात पाणी घातल्यावर तो मसाला बाहेर येतोच ना. बरोबर आहे, थोडासा वेगळा प्रयोग. वांगी आपण तेलात भाजलेली कळतायत ना, त्यांचा कलर बघा कसा झालाय. आता ह्याच्यावर थोडा वेळ आपण 1 मिनिटाकरता झाकण ठेवूया. तोपर्यंत मी शेंगदाणे वाटते. शेंगदाणे वाटून झालेत, 1 मिनिट झालंय. मसाल्याचा छान सुगंध सुटलाय ना. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण नेहमीप्रमाणे वाटणाचं पाणी. मी जेवढं वाटप होतं तेवढंच पाणी घेतलंय, त्याच्यावर मी नाही घेणार आहे. पण पाणी न घालायच्या आधी सुद्धा ती भरली वांगी छान वाटत होती ना. हां, की तशीच शिजली, मीठ घालावं, गुळ घालावं आणि खावी. खरंच गुळावर न कळलं, गुळ घालतो हा आपण, कारण वांगं हे काय असतं, वातुड असतं. आणि वांग्यामध्ये आईने सासूने सांगितलं आहे वांग्यामध्ये गुळ हे घालावं. 1 वाटी पाणी कुठच्या कुठे गेलं ना, कारण आपण जेवढं पाणी तेवढंच वाटण घेतलेलं ना. त्याच्याबरोबर मला वाटतं तांदळाची भाकरी खरंच खूप छान लागेल. हो, तांदळाची भाकरी म्हणा, आपल्या नेहमीप्रमाणे टिफिनमध्ये चपात्या असतात, तर चपात्यावरही छान लागेल हा. आणि ह्याच्यामध्ये जर सुका जवळ टाकलात तर भारी, उत्तम. पण आत्ताच आपण जवळ्याचं कालवण केलंय. 1 इंच गुळाचा खडा घेतलाय, तो मी असा कुस्करून घेते आणि तो वापरते. आवडीप्रमाणे घातलात नाही घातलात तरी चालेल, पण आम्ही घालतो कारण वांगं हे वातुड असतं. पण खरं सांगू का, गुळ घातल्याने मस्त गोड अशी गोड तिखट आणि छान लागतं ते. आणि त्यात शेंगदाणा घातला की शेंगदाणा आणि गुळाची जोडीच असते. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आणि शेवटला शेंगदाणे, कारण शेंगदाण्याचं आधी घातलं तर तो शेंगदाण्याचं पीठ असतं ते भरड केलेली, ती खाली डसली जाते. म्हणून आपण आधी मीठ घालून घेऊया. माझ्यापेक्षा जास्त तर ना, जी माझ्याबरोबर माझी पार्टनर जी बोलते आहे सरोज, तिला खूप ढवळायला आवडतं. गुळानंतर आपण मीठ घेतो आहे. मी 1/2 वाटी शेंगदाणे घेतलेले, ते पूर्ण कूट वापरते आहे. आज आपण मंदच ठेवायची आणि गूळ मीठ आणि शेंगदाणे टाकले ते छान असं परतून घ्यायचं. तिथल्या तिथे सुका मसाला खायला छान वाटतं.
आता आपली जवळजवळ वांगी शिजत पण आलेली आहेत आणि वांग मसाला तयारी आहे. तुम्हाला जर वाटत असेल याच्यात थोडंसं पाणी घालावं तर घालू शकता, पण आम्हाला हे टिफिनमध्ये न्यायला बरं. ही भाजी किती जणांना पुरेल? बस किती जण खाणार, आम्ही दोघंच, मुलं तर खात नाही. दोघांसाठी? हो, दोन वांगी त्यांना, दोन वांगी मला. आणि अगदीच कोणी मागितलं टिफिन मधलं तर एक एक वांग दिलं. आता ह्यावर मी अर्धी कोथिंबीर घालते आहे, कारण कोथिंबीर घालून जर आपण झाकण ठेवलं ना सुगंध येतो. आता 2 मिनिटाकरता मी झाकण ठेवते, आपला वांगी मसाला 2 मिनिटानंतर तयार होणार आहे. आता आपण झाकण उघडून बघूया आपला वांगा मसाला. चर्र आवाज येतोय, कधी खातोय असं झालंय ना. पण शिजलंय की नाही ते तरी बघा. आता दाखवते ना तुला, पटकन आपला चमचा गेला, मस्त शिजलंय ना. ह्याच्या रंगावरनच कळतंय वांगी कलरची वांगी होती, ही जरा अशी ब्राऊन झाली आहेत म्हणजे हे वांग शिजलंय. आता आपण गॅस बंद करूया. मी वांग मसाला करते वेळी गुळाचा वापर केलाय, तुम्ही काय काय घालता ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा, नेहमी हसत राहा, खात राहा, परब किचन पाहत राहा.